नमस्कार मराठी ब्रोस, आजचा आपला पिक्चर आहे उतावळा नवरा द आईज सकाळीच. अबे आग किसको दिखाता है बे. सर मराठी ब्रोस, आजपर्यंत तुम्ही सगळ्यात भारी आई कोणती बघितली? माझा छकुला मधली आई. नाय यश आई. अरे आई कुठे काय करते मधली आई? नाय बबड्याची आई. अरे मग कोणाची आई? तुझी आई दीपकची आई. तर तुम्ही सगळ्यांनी बबड्याला बघितलं, पण या पिक्चरचा दीपक म्हणजे बबड्या प्रो मॅक्स अल्ट्रा साइन थीटा कॉस थीटा पायथागोरसचा थेरम इनटू इन्फिनिटी. कुछ भी कुछ भी. सो बेसिकली हा मूवी आहे दीपक आणि दीपकच्या आईबद्दल. दीपकला एक मोठा भाऊ पण आहे गंगाराम, आणि या दोघांची नेहमी भांडणं होत असतात. आणि भांडणं झाल्यानंतर गंगारामला शिव्या पडत असतात. तू त्याची आहे म्हणून एवढा मारलास वय रे कसा या? हो कारण तो अडॉप्टेड आहे ना. पण ही काय पालतूगिरी, म्हणजे रक्ताच्या नात्याला तूप रोटी आणि मानलेल्याला फक्त रोटी. आता दीपक मोठा झालेला आहे आणि दीपक आहे गोविंदा आणि मिथुन यांचं क्रॉस ब्रीड गोमुथुन. नावाप्रमाणे दीपक हा उत्तावळ आहे, ओनली चमडी मॅटर. पोरी पाई खच्ची. आणि गंगाराम आहे काल गंधर्व. तुम्हाला ते स्त्री भूमिका करणारे बालगंधर्व माहिती असतील. त्यांच्या पुतण्याच्या चुलत्याच्या मावस भावाचा पुतण्या तो मी. आणि इथे घडतो एक गुलजार मोमेंट. आहा पीछे से देखा तो मालूम पड़ी हसीन और आगे से देखा तो और भी हसीन. आणि हा गलिच्छ शेर ऐकून दीपक त्याच्या काखेत चाहू. एका मुलीची छेड काढली त्या रम्यानं. हलकट साला, स्त्रियांवरचे अत्याचार पुरुष असे उघड्या डोळ्याने बघू लागले तर स्त्रियांनी दात मागाची कुणाकडे? मराठी ब्रो सॉरी यार, मी याला चमडी बोललो पण हा चमडी नाही, खरं प्रेम आहे यार, सॉरी. आज तुझ्या आवडीची भाजी केली मी. वा आज पहिला घास माझ्याच हातानं खाल्ला पाहिजे. दीपक मराठी ब्रोज सॉरी, हा चमडीच आहे आणि हा चमडीच राहणार ह्याच्यात. आईची आईवरून कशा शिव्या घालू आई. सॉरी मराठी ब्रोज सॉरी. आता होतो कोट्यावरती एक डान्स. पोपट तुम्ही सगळ्यांनी एक महिना. रम्या हात सोड तिचा. नाही सोडणार. मी तिचा हात धरला म्हणून तुला राग यायचं कारण काय? का तिची बायको आहे? इथे दीपक तिला रम्यापासून वाचवतो. रम्या यस आल्या बघून घेईन तुला. चल 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 बर येतो मी. तुझ्यासाठी उतावळा झालाय पण तू मात्र उतावळी होऊ नकोस. त्याच्या बरोबर प्रेमाचं नाटक करून तुला हवं ते मिळव. पण शेवटपर्यंत पुरुषाला जे हवं असत ते मात्र देऊ नकोस. इथून पुढे ती फक्त त्याच्याकडून घेते, देत नाही. हे बघ म्हणून उशीर झाला. अय्या हे लाजरी एकदा तरी माझ्या मिठीत येऊ दे. आता नाही पुन्हा कधीतरी. प्रेमाच्या माणसाची बंधनं पाळण्यातच स्त्रीचं स्त्रीत्व असतं, नाहीतर नाचणारे आणि पत्त्याचा कॅट यात फरक काय राहिला? आता दीपक अनिताला घरी घेऊन जातो. पावणी नाही
ही तुझी सून होणार आहे. पण हे काय गंगारामला पटत नाही. नाचणारी बाई ठेवायची असते रखेल म्हणून, तिला कुंकवाचा मान देऊन कुळाची शान वाढत नाही, उलट उडत असत शेण जननिंदेच. हे म्हशे कोचा बसायची लायकी आहे का तुझी? काय बोलत होती? कोचा बसायची लायकी आहे का तुझी? म्हणून दीपक गंगारामला घर बाहेर काढतो. त्यांना घालवाने आजी, तूच या घरात चालता हो, नाहीतर इथे खरा पिक्चर सुरू होतो. यापुढे अनिता आपल्या सासूला वेगवेगळ्या सासू नाही लग्न नाही झालंय अजून. अच्छा, म्हणजे दीपकच्या आईला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्यायला सुरू करते. तुम्ही प्रेमाने दिलेली साडी कमी पडली आई, तू फाडलीस ही साडी? मी नाही फाडली, तुझी खात्री पटाय म्हणून मी माझा हात बाजून घेतला. मला माहिती आहे तुला भगवत नाहीये. काय फालतू गिरी आहे, याला काही कळत नाही का? याचे काय डोळे फुटले काय? आईला आपला त्रास देते आणि हा काय करतोय, तिलाच सामील होतोय. हा काय कानाखाली काय मारतोय, चटके काय देतोय? आई असते ना सोडलं असतं डायरेक्ट, मला चिरलं असतं डायरेक्ट, त्या मशालीने नळ्यात जाळलं असतं मला डायरेक्ट. आपली लय फाटते मदरला. सॉरी. आता अनिताला अख्खा वाडा हवा असतो म्हणून दीपक त्याच्या आईकडून त्याचे घराचे पेपर साइन करून घेतो. आणि तिकडे येतो गंगाराम. आणि त्या छिनाल बाईच्या नादी लागून बाईल फाड्यात आलास आणि स्वतःच्या आईला ताई केलास, लाज नाही वाटत तुला? ओ पण गंगाराम साहेब, छिना छिना छिनाल बाई गंगाराम साहेब. ज्याच्यासाठी दीपकने हे सगळं केलंय फायनली आता ते होणार आहे. मराठी ब्रोज हाच तो क्षण आणि हीच ती वेळ. सांगा बरं, दीपक आणि अनिताचा होईल का मेळ? अनिता अनिता, तुझ्या उघड्या अंगाची लाख लाख चुंबन घ्यावीशी वाटतात. पण मला तुझ्या प्रेमाची परीक्षा बघायची आहे. अनिता, माझी काय परीक्षा बघतेस? अगं तुझ्यासाठी माझं काळीज सुद्धा द्यायला तयार आहे. पण मला तुझं काळीज नकोय. साइक, दॅट्स द रॉंग नंबर. मला हवाय तुझ्या आईचं काळीज. अरे ही काय फालतू गिरी आहे, हा तिला काळीज हवंय. बट दीपक बी लाईक, दूध मांगोगे तो खीर देंगे, काळीज मांगोगे तो चीर देंगे. आता कळेल त्या अनिताला असा पोरगा पाहिजे. चीर देंगे म्हणजे खरंच तो पोट कापून काळीज काढून देतो. हा हा. कोंबड्या आहे रे ते. काळीज आहे रे ते. अरे नाही, कोंबड्या आहे रे ते. अरे काळीज आहे ते, कोंबडा आहे. रन. आता तो काळीज घेऊन घरी पोहोचतो आणि तिच्या हातात तो काळीज देतो. तेव्हा ती काय म्हणते? उद्या माझ्या ऐवजी दुसरीवर प्रेम बसलं तर कसा या? तू माझं काळीज कापायला कमी करणार नाहीस. काय छपरी बाई आहे, हिला नक्की हवंय काय? अरे हिला काहीच नकोय, हिला फक्त द्यायचं नाहीये. तर मराठी ब्रुत, आपण याच्यातून काय शिकलो? वो बुलाती मगर जाने का नाही, वो मांगती है पर देने का नाही. उलट आपणच म्हणायचं पहिले तू दे. पण मराठी ब्रोज, पिक्चर अजून संपलेला नाहीये. अभी मजा आएगा ना भिडो. आता दीपकची कोर्टात हजेरी होते आणि इथे दीपक आपली कबुली गोल गोल फिरत देतो. मला 500 पेक्षा 1 करोड शिक्षा हवी. तिची भोगताना ती भोगताना प्रत्येक वेदने कडी
मला माझ्या आईची आठवण आली पाहिजे. वा क्या ऍक्टिंग कर रहा है. आणि ते आई भिंतीतून बाहेर येते. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये. हम पुरे न्याय देवतेच्या आसनावर बसली असलीस तरी तू सुद्धा एक बाईच आहेस. आणि हे सगळं आईचं बोलणं ऐकून जज खूप भावुक होते, इमोशनल होते. हो आई हो शेवटी आई म्हणून ती त्याला फाशीची शिक्षा देते. आणि पिक्चर संपतो. दी एंड. तर मराठी ब्रोज, तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मूवी का पाहावा, तर कारण नंबर एक, या मूवीचे आपल्याच मराठीमध्ये दोन रिमेक झालेले आहेत आईचं काहीच म्हणून. कारण नंबर दोन, आम्ही यात फक्त दीपकची स्टोरी सांगितली आहे. जर तुम्हाला गंगारामची स्टोरी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा मूवी बघावा लागेल. आणि मूवी बघितल्यानंतर कमेंट करा. गंगारामचा आहे.